शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला इयत्ता चौथी विषय मराठी। कविता चौथी या भारतात। कवी आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। मुलांनो, या कवितेचा आपण आता भावार्थ पाहणार आहोत। त्याआधी
प्रथम आपण ही कविता वाचून घेऊया। या भारतात बंधुभाव नित्य वसुधे। बंधुभाव म्हणजे भावंडाप्रमाणे प्रेम स्नेह, नित्य म्हणजे नेहमी, वसुधे राहुदे, दे वरची असा दे, असा वर म्हणजे आशीर्वाद मला दे असं कवी परमेश्वराला म्हणत आहे। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे। पंथ संप्रदाय म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे गट समूह। मतभेद नसू दे। मतभेद म्हणजे विचारांमधील फरक। की या भारतातील लोकांमध्ये भावंडाप्रमाणे प्रेम व स्नेह सतत राहू दे, हे देवा असा मला आशीर्वाद दे। सर्व पंथांमध्ये व संप्रदायांमध्ये एकता दिसू दे, त्यांच्या विचारात फरक नसू दे, म्हणजे सर्वजण एका विचाराने कार्य करू दे। नांदोत सुखे गरीब अमीर एक मतांनी। नांदोत म्हणजे एकत्र राहोत, सुखे म्हणजे सुखाने आनंदाने, अमीर श्रीमंत। मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी। सर्व हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बांधव मग त्यातील गरीब आणि श्रीमंत एकजुटीने आनंदात राहोत। स्वातंत्र्य सुखाया सकला मांजी वसुदे। सकला मांजी म्हणजे सगळ्यांमध्ये, दे वरची असा दे, या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचा मनमुक्त आनंद वसुदे असा वर मला दे। सकळास कळू मानवता राष्ट्र भावना। सकळास म्हणजे सर्वांना, मानवता माणुसकी, राष्ट्र भावना म्हणजे देशावरील प्रेम व निष्ठा। हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना। स्थळी म्हणजे ठिकाणी, समुदाय समूह गट। की सगळ्यांना माणुसकी व राष्ट्रप्रेम कळू दे व सर्व प्रार्थना स्थळांवर एकत्र प्रार्थना होऊ दे। उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे। उद्योगी म्हणजे कष्टाळू, वीर पराक्रमी, शीलवान चारित्र्यवान। दे वरची असा दे, असा वर आम्हाला दे। की या देशातील कष्टाळू पराक्रमी तरुण चारित्र्य संपन्न दिसू दे, असा आशीर्वाद मला लाभू दे। हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही। जाती भाव म्हणजे जाती भेद। अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी। अस्पृश्यता म्हणजे स्पर्श न करण्याची अनिष्ट चालरीत। समूळ मुळासकट म्हणजे परस्परातील जाती भेद विसरून आमच्यात एकजूट होऊ दे। या जगातून मुळासकट अस्पृश्यता नाहीशी होऊ दे। खळनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे। खळनिंदका म्हणजे दुर्जन, निंदा करणारे, न्याय म्हणजे निवाडा। जे दुर्जन व निंदक आहेत त्यांच्या मनातही सत्याची चाड वसू दे। दे वरची असा दे, असा वर मला दे। सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी। सौंदर्य म्हणजे सुंदरता, रमो बागडो, घराघरात म्हणजे प्रत्येक घरामध्ये। स्वर्गीया परी स्वर्गाप्रमाणे, प्रत्येक घरात सौंदर्य व स्वर्गीय सुख रमू दे। ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी। विपत्ती म्हणजे संकट आणि बोहरी म्हणजे परकी। की बाहेरील परकी भीती आणि संकट नष्ट होऊ दे। तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वतःला तुकड्या इथे म्हणतात की हा तुकड्या तुम्हास विनवतो आहे की मला नेहमी तुमच्या सेवेत तत्पर असू द्या। दे वरची असा दे, असा आशीर्वाद मला द्या।